महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रामटेक आणि चंद्रपाल चौकशी लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक 13 जुलै रोजी शांतीमंगल कार्यालय रामटेक येथे तालुक्यातील 10वी 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमामध्ये जल है तू जीवन है या पथनाट्याचे सादरीकरण मोहन कोठेकर यांच्या ग्रुपने सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. विद्यार्थ्यांना तसेच पालकांना प्राचार्य आशिष तायवाडे नागपूर यांनी आपल्या आपल्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवड करून यश प्राप्त करावे असे करिअर मार्गदर्शनातून सांगितले. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी वाईल्ड चॅलेंज ऑर्गनायझेशन अजय मेहरकुडे ग्रुप बेटी बचाओ बेटी पढाओ जीवन सुरक्षा अपघात रक्षक कृष्णा पाटील हस्तकला विश्व विक्रम करणाऱ्या अंशुजा किंमतकर प्रगतशील शेतकरी मिताराम सव्वालाखे यासारख्या विविध क्षेत्रात समाजसेवी कार्य करणाऱ्या करण्यात आला. सत्कार समारंभाचे अध्यक्ष पर्यटक मित्र चंद्रपाल चौकशे तसेच उद्घाटन राज्य खनिज कर्म विकास महामंडळचे अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष जयस्वाल संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पांडसे विदर्भ महासचिव शरद नागदिवे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव डांबरे विदर्भ सहसचिव कैलास निंगोट आनंदधामचे संस्थापक लक्ष्मणराव मेहर केंद्रीय खाद्य निगम सलाहकार समितीचे पूर्व सदस्य विजय हटवार समाजसेवी गोपी कोल्लेपरा श्रीमती ज्योती कोल्लेपरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप मोहने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव डांबरे तहसील अध्यक्ष अनिल वाघमारे तसेच आदी सदस्य यांनी कार्यक्रम पार पाडला. महावाईसाठी राजू कापसेसह रुपेश वनवे रामटेक नागपूर.